प्रेम प्रकरणाच्या रागातून मुलीच्या मामाने तरुणाचे अपहरण करून केली बेदम मारहाण. खडकपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू. प्रेम प्रकरणातून एका तरुणाला अपहरण करून त्याला कोंडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये उघडकीस आली आहे. कल्याण ग्रामीण मधील देवा ग्रुपने कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आज 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 सुमारास मिळाली आहे. तरुणाचे कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे. संपूर्ण कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरुणावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत. प्रकार असं का ते थोडंसं प्रेम प्रकरणच आहे आणि त्याला त्या मुलीच्या मामाने आणि त्याचे काही साथीदार त्यांनी उचलून खडकपाड्याच्या इथून उचलून घेऊन गेले सावध नाक्याला कुठं गोडाऊनमध्ये आणि त्याला मारहाण करून भरपूर मारहाण केली. त्याला जीवे ठार मारण्याचाच प्रकार होता पण पोलिसांनी सूत्र हलवली लवकर म्हणून त्याचा झाला बचाव झाला आणि नंतर आणून त्याला तिकडे खडकपाड्याला सोडला. पण तो चालण्याच्या अवस्थेमध्ये नव्हता. त्याला तिथून आम्ही आता हॉस्पिटलला घेऊन आलो. पण तो मला गाडीतून उतरल्यावर तो सांगतो पप्पा तुम्ही केस कम्प्लीट करू नका कारण ते लोक आपण जर कम्प्लीट केली तर ते पूर्ण खानदान जीवे ठार खानदानाला पूर्ण जीवे ठार मारतील पूर्ण फॅमिलीला आपल्या. हा प्रकार चुकीचा आहे हे जीव आणि आम्ही आता भयभीत झालो आहे. आम्हाला आता त्यांनी पूर्ण फॅमिलीला मारायची धमकी दिलेली आहे आणि आम्ही आता भयभीत आहे आणि ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. देवा ग्रुप म्हणजे सर्वांना माहिती आहे ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. आम्ही आता भयभीत आहे. आम्हाला पोलिसांनी प्रोटेक्शन द्यावा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.